शिर्डी येथे आज सकाळी 6:30 सुमारास एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं शिर्डी हादरलीये. याशिवाय याच कुटुंबातील 2 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झालीये. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. आज सकाळी 6:30 सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्यानं ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले, तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षाच्या मुलाची देखील कोयत्यानं हत्या केलीये. पन्हाळे यांच्या हल्ल्यात 35 वर्षीय राजेंद्र ठाकूर आणि 18 वर्षीय ताऊ ठाकूर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या कुटुंबातील 1 6 वर्षाची मुलगी मात्र बचावलीये. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेलीये.